आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक शेअर आणि कमेंट्स करा. नमस्कार, स्वप्नाळू चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण चॅनल सुरुवात करताना सांगितलं होतं की चॅनलमध्ये प्रत्येक गोष्टी आपण असणार आहेत, तर प्रत्येक गोष्टी आपण इन्व्हॉल्व करून घेणार आहोत. आणि असंच काहीसं तुम्ही ती सोडून गेल्यावर वगैरे असं बरंच काही ऐकलं आणि खूप प्रेम दिलं. खूप कमी दिवसांमध्ये आपण खूप छान बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतो आहे आणि तुमचं भरभरून प्रेम मिळत आहे. आत्ताच तुम्ही एबीपी माझा वगैरे सगळ्यांच्या बातम्या ऐकतच असाल. सर्वांच्या बातम्यांमध्ये, आपल्याला चॅनलच्या बातम्यांमध्ये असं दिसतं की पुन्हा एकदा सगळीकडेच लॉकडाऊन व्हायला लागलेलं आहे. पुन्हा एकदा सगळेजण बंद घे, सर्व काही बंद व्हायला लागलं आहे. पण जसं बंद होतं, जसं परत सुरू होतं, बंद होतं, आपल्या मनावरचा स्ट्रेस वाढत जातो आणि आपण टेन्शनमध्ये जगायला सुरुवात होती आहे. तर ह्याविषयीच मी थोडंसं आज तुमच्याशी बोलणार आहे. पण त्याआधी तुम्हाला सांगेल की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. कारण खूप छान छान गोष्टी तुमच्या समोर या चॅनलच्या माध्यमातून येणार आहेत. खूप छान छान म्हणजे खरंच खूप छान छान. कारण बऱ्याच ह्या चॅनलच्या सबस्क्रायबरनी कमेंट्समध्ये खूप छान छान गोष्टी आम्हाला पाठवल्यात आणि त्या गोष्टी तुमच्यासमोर मांडायला सांगितल्यात. आणि काही आमचे विचार आहेत, काही तुमचे विचार, की ज्यांची इच्छा आहे आपले विचार या चॅनलवरती यावेत असं. आणि विशेष म्हणजे तुम्ही सर्वांनी एवढं प्रेम दाखवलं की फोन करूनसुद्धा या चॅनलच्या सुरुवातीलाच आमचे सर्वांचे आभारही मानताय. मी सकाळीच मी बोलत असताना माझ्या मित्राशी, मला त्यांनी सांगितलं की सर, तुम्ही सर्वजण बोलता वगैरे हे ठीक आहे, पण जे व्हिडिओ एडिट करतात, जे कॅमेरा चालवतात, त्यांच्यासाठी एखादा व्हिडिओ तुम्ही बनवा आणि नक्कीच तो व्हिडिओ मी नंतर तुमच्या सर्वांसाठी घेऊन येणार आहे. पण मी आज खास तुमच्यासाठी या परिस्थितीमध्ये सकारात्मक काय घ्यायचं हे तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे. बघा ना, प्रत्येक गोष्टीचा अंत आहे आणि प्रत्येक गोष्टीला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ती गोष्ट सुरू होत असताना किंवा ती गोष्ट चालत असताना थांबावं लागतं. म्हणजे रस्त्यावरती गतिरोधक असला तरच गाडी चालवायला मजा येते असं आपण म्हणतो. कालच मी एका आजोबांना भेटलो, त्या आजोबांनी सांगितलं की माझ्या वयाच्या 74 वर्षामध्ये मी फर्स्ट टाईमच असं काहीतरी बघतोय की जी एवढं सगळं जगावरती संकट आहे आणि सगळं काही बंद आहे. म्हणजे 70 असेल 100 असेल, ज्यांनी जे जेवढे दिवस जगले त्यांच्या सर्वांच्या जीवनाच्या दिवसामध्ये हे पहिल्यांदाच असं घडत आहे की संकट सगळ्या जगावरती आहे. मग सगळ्या जगावरती संकट आहे तर आपल्याबरोबर सगळ्यांच्याच परिस्थितीमध्ये थोडासा वाईटपणा येणार आहे. मग आपण एकट्यानीच का लोड घ्यायचा हो त्याचा? बघा ना, राशन नोव्हेंबरपर्यंत फ्री आहे आपल्याला, म्हणजे सगळ्यांनाच, तुम्हाला मला सगळ्यांनाच, क्लास वन लोकांना नसेलही, पण प्रत्येकाच्या बँकेचे किंवा जे काही तुम्ही कामाला आहात तिथले सगळ्यांचे पेमेंट थोडेसे पूर्ण किंवा अर्धेच सुरू आहेत. त्यामुळं तो एक थोडासा टेन्शनचा भाग दूर झाला आहे. ऑगस्टपर्यंत कुठले हप्तेही आपल्याला भरायचे नाही आहेत आणि प्रायव्हेट हप्ते आपल्याला भरायचे असतील तर ते टेन्शन घेऊन जगण्यापेक्षा थोडंसं ॲडजस्टमेंट लाईफ जर आपण जगत गेलो तर आपण या सगळ्या प्रसंगातून बाहेर पडणार आहोत. म्हणजे जसं आपण मोबाईल अपडेट करावा तसं निसर्गाला वाटलं असेल की चला आपणही अपडेट व्हावं म्हणून हे सगळं जे तांडव आहे ते त्यांनी रचलं असेल असं मला वैयक्तिक वाटतं. आणि हे बोलताना मला असं वाटलं की तुमच्याशी हा विषय शेअर करावा आणि तुम्हाला सकारात्मक बनवण्याचा छोटासा प्रयत्न करावा. कारण मी चॅनल सुरू करतानाच सांगितलं की आम्ही सगळे स्वप्नामध्ये जगणारे लोक आहोत, स्वप्नाळू लोक आहोत आम्ही सगळे आणि कल्पनाच्या विश्वात जगतो. त्यामुळं आज तुम्ही पण आमच्यासोबत सामील व्हा ना आणि अशी एक छोटीशी कल्पना करा की जी मोठ्या रूपामध्ये त्याचं रूपांतर होईल आणि सगळ्यांचे विचार सकारात्मक झाले तर हा करोना लवकरात लवकर पळून जाईल. म्हणजे आपण बातम्या लावल्या, बातम्या लावल्यानंतर अचानक जर आपल्याला संख्या वाढली, जी बातमी जर आपल्या टी व्हीवरनं आपल्या काळजावर धडकली तर आपण निगेटिव्ह होतो. तर हे निगेटिव्ह न होता त्याच्यानंतरची बातमी लगेच ऐकायची की बरे झालेल्या करोनाग्रस्तांची संख्या, ती लगेच सकारात्मक बातमी आहे. मग फक्त पॉझिटिव्ह बातमीचा विचार करण्यात मग्न होण्याच्या ऐवजी लक्ष देऊन त्याच्यानंतरची जी सकारात्मक बातमी आहे ती जर तुम्ही ऐकली तर आपण सगळेजण सकारात्मक हो. बघा ना, आपले बेबी सर्वांचे लाडके अमिताभ बच्चन, त्यांच्या परिवाराला करोना झालेला आहे, त्यांच्या दुःखामध्ये आपण सगळेजण सामील आहोतच. त्यांचा करोना बरा होणार आहे कारण आपल्या सर्वांच्या सदिच्छा त्यांच्या बरोबर आहेत. त्यांचा करोना बरा व्हावा म्हणून काही ठिकाणी मृत्युंजय मंत्र सुरू आहे, काही जणांच्या ठिकाणी सार्वजनिक प्रार्थना सुरू आहेत, यज्ञ सुरू आहेत. मग ही काय झाली?
पॉझिटिव्ह ऊर्जा झाली की जी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबांना की जे आपल्याला सर्वांना आवडतात आणि फिल्म सिटीचे शहनशे आहेत त्यांच्या सर्वांसाठी आपण पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करतोय. ही जर आपण पूर्ण गोरगरीब जे काही आहेत त्या सगळ्यांसाठी जर ही सकारात्मक आपण एक सगळ्यांची सकारात्मक विचार बनून जर आपण वाटचाल सुरू केली तर मला वाटत नाही की हा करोना जास्त दिवस आपल्याकडे टिकेल. बघा ना, कुठल्याही गोष्टीचं एखादं भांडण झालं, त्या भांडणामध्ये आपण निगेटिव्ह विचार करून त्याला जर पलट विचार केला तर पलट उत्तर दिलं तर ते भांडण वाढत जातं. त्याच ठिकाणी आपण कमीपणा घेतला तर ते भांडण मिटतं, बरोबर ना. तर या करोनाच्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःचा कमीपणा हा घ्यायचा आहे की आपले निगेटिव्ह विचार काढून टाकायचेत आणि फक्त पॉझिटिव्ह बनून जगायचं आहे की नाही, हा करोना जाणार एक ना एक दिवशी, तो लवकरात लवकर जाणार, महिना 15 दिवसात जाणार आणि आम्ही पुन्हा आमच्या रिअल लाईफला, जे आमचं आयुष्य रेग्युलर आयुष्य होतं, ते जगायला सुरुवात होणार. पॉझिटिव्ह राहा, सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहा. जो कोणी ज्या देवाला मानतोय त्या देवाची 5 मिनिटं रोज आराधना करा, सगळं काही व्यवस्थित होईल. नक्कीच मला असं वाटतं की व्यवस्थित होईल, कारण मी ज्या फोनवरती आजूबाजूला बोलतो, ज्या सर्वांचे मला फोन येतात, ते सगळेजण फोन पुरतं तरी माझ्यासोबत बोलून सकारात्मक होतात. कारण मी माझ्या आयुष्यात निगेटिव्ह कुठल्याच गोष्टी ठेवलेल्या नाहीत. चॅनल सुरू करताना लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये चॅनल सुरू होईल का असे आजूबाजूचे सगळे म्हणत असताना, नाही ते होणारच हे जेव्हा म्हणून मी सुरुवात केली, तेव्हा गुरुपौर्णिमेच्या आधी सर्व साहित्य माझ्याकडे आलं आणि गुरुपौर्णिमेला चॅनल सुरू झालं. ही सकारात्मक गोष्ट झाली. सकारात्मक विचार करा, सगळं काही सकारात्मक होईल. आपले पोलीस असतील, डॉक्टर असतील, आपल्या सफाई कर्मचारी असतील, ज्या महिला आपल्या छोट्या छोट्या लेकरांना सोडून तिथे दवाखान्यामध्ये 6-7 तास पीपी किटमध्ये राबत असतील, आपलं सर्व प्रशासन असेल, उद्धवसाहेब असतील, नरेंद्र मोदी असतील, की जे उठून आपल्याला सांगतायत की अकांत जीवाचा अकांत करून सगळे सांगतायत की स्वतःची काळजी घ्या आणि सगळं काही व्यवस्थित होईल, आपण फक्त धीर धरा. म्हणजे हे सगळं जर आपण करत गेलो ना तर मला वाटत नाही की आपण या गोष्टीमधून जास्त दिवस अडकून राहू. सकारात्मक विचार जर आपल्या डोक्यामध्ये आपण सर्वांनी ठेवले आणि आपण सर्वांनीच ज्या काही आपल्या दैवी शक्तीला आपण मानतो, कारण हे बघा, सूर्य उगवणं, चंद्र उगवणं, सूर्य मावळणं, या सगळ्या गोष्टी विज्ञानाने जरी मान्य केल्या असल्या, सगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोन जरी असला, तरी आपण आध्यात्मिक दृष्टिकोनाकडे जेव्हा वळतो तेव्हा आपल्याला तिथे कुणीतरी करता करविता या सृष्टीला दिसतोच. आणि तो दिसत असताना त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळा विचार आला असेल की हे सगळं आपल्याला थांबवायचं आहे. खूप प्रदूषण होतंय, ओझनवायूचं प्रमाण कमी होतंय असं आपण ऐकायचो, बऱ्याच वेळा ऐकायचो. आणि ते ऐकत असताना हे सगळं जेव्हा थांबलं, जेव्हा गाड्यांचं प्रदूषण थांबलं, जेव्हा सगळं स्टॉप झालं, तेव्हा नद्या स्वच्छ झाल्या, जे पक्षी आपण कधीच पाहिली नव्हते ते पक्षी आपल्या घराच्या उंबरठ्यावरती येऊन काकू करायला लागले, आपल्याला ज्या चिमण्यांचा आवाज सिटीमध्ये ऐकणं मुश्किल झालं होतं त्या अथांग चिमण्या आपल्या घरासमोर यायला लागल्या, अथांग सागर एकदम निर्मळ दिसू लागला, नद्या सुद्धा निर्मळ दिसू लागल्या, आणि कुठे बिबट्या आलाय तर कुठे हत्तींचा कळप दिसलाय असं आपण बातम्यांमध्ये सुद्धा ऐकायला लागलो. असं कधीच आपल्याला ऐकायला भेटत नव्हतं आणि आपल्याला प्राणी संग्रहालयातच जाऊन ते हत्ती किंवा काहीतरी पाहायला लागायचं. पण आता योगायोगाने असं होतं की रोज म्हटलं तरी आपण एबीपी माझा, TV9 मराठी, इंडिया न्यूज, आज तक यांना आपण बिबट्या किंवा हरिण बघतो, हत्ती बघतो. हे सगळं कशामुळं झालं? करोनामुळं. मग आपण याचा फक्त निगेटिव्ह विचार करता न करता सकारात्मक जर विचार केला तर आपल्याला सगळ्यांना काहीतरी सकारात्मक घेता येईल. पहा ना, तुम्ही मी सगळेच एवढे धावत होतो का आपण सकाळी गेलो का संध्याकाळी घरी पोहोचायचो. आपल्या कोणाच्याही, तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच घरी छोटी बाळं असतात, त्यांना कळत नव्हतं आपण की आपले बाबा सकाळी जातात, संध्याकाळी येतात, रविवारीच फक्त ते दिसतात. म्हणजे मुलांच्या मनात पण एक वेगळं घर होतं. मग सकाळी आम्ही गप्पा मारताना आमच्या मित्रमंडळीत विषय झाला की आमचे वडील आम्ही लहान असताना सकाळी 4-4:30 जायचे आणि संध्याकाळी 12 यायचे. मी माझ्या वडिलांना 6वीपर्यंत चांगलं पाहिलं नव्हतं असं आमच्या एका मित्राने सांगितलं. आणि हे खरं आहे ना हो, जर तुम्ही IT कंपनीत कामाला आहात किंवा तुमच्या बँकेमध्ये तुम्ही कामाला आहात, कुठेही कामाला आहात,
तिथे कामाला असताना तुम्हाला सकाळी जायचं आहे, संध्याकाळी यायचं आहे, तुमच्या घरी वेळ द्यायला तुम्हाला नव्हता. रोजचं ट्राफिक, रोजचं हे सगळं टेन्शन, चिडचिड तुमची वाढली होती सगळ्यांचीच. आणि कुठेतरी नातेसंबंधांना एकत्र घेण्याच्या ऐवजी आपण फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअपच्याच माध्यमातून एकमेकांशी बोलत होतो, चॅट करत होतो. पण कधीही आपण व्हिडिओ कॉलिंगचा वापर नव्हता केला, नव्हताच केला मला नाही वाटत, खूप कमी. प्रियकर प्रियसीच आपल्याला सुट्ट्याला उन्हाळ्याच्या वगैरे गेल्यानंतर मला वाटतं ह्या गोष्टीचा वापर करतो. जोकचा विषय राहिला, विषय तो नाही आहे. तर आपण, मला असं जाणवलं की या माध्यमातनं व्हिडिओ कॉन्फरन्सनी आपण सगळ्या नातेवाईकांना एकत्र घेऊन व्हॉट्सअप किंवा वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातनं गप्पा मारू लागलो. ज्या लोकांचे मला कधीच फोन नाही ना आले 8-8 वर्ष, त्या लोकांचे या 3-4 महिन्यात मला फोन येऊन गेले. कसा आहेस बाळा, मस्त आहेस ना, काळजी घे, घरच्यांची काळजी घे, बाहेर फिरू नको. हे आपुलकीचे शब्द कुठेतरी 8-8, 10-10 वर्षांनी जेव्हा आपल्या मनावरती पडतात ना, तेव्हा अंतकरण भरून येतं. आणि कुठेतरी त्या 3 महिन्याचा जो आपल्याला EMI भरायचा आहे किंवा जे आपल्याला हप्ते भरायचे आहेत ते सगळं विसरून जाऊन सकारात्मक नाते जपलेल्याचा एक भास आपल्याला होतो. आणि तो होतोच. सगळ्यांना शांतता मिळाली. ज्या बायका एकट्याच काम करत होत्या, हा उदाहरण फक्त जोकचा विषय म्हणून घ्या, ज्या बायका एकट्याच काम करत होत्या त्यांचे नवरे त्यांना त्या स्वयंपाकामध्ये हातभार लावू लागले. भांडे घासण्याचे व्हिडिओ मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींनी पाठवले. चपात्या करतानाचे, समोसे करतानाचे मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाले. हो, सकारात्मकच झालं ना हे सगळं. कुठेतरी महिलांना सुद्धा हातभार मिळाला, सगळं काही व्यवस्थित झालं. मग आपण सगळेजण या गोष्टीकडे सकारात्मकच पाहूयात. करुणाने आपल्याला बरंच काही दिलंय. संकटाशी लढण्याची ताकद निर्माण केली. तुम्ही इम्युनिटी पॉवर मजबूत करण्यासाठी धडपडला असतात का? हो, नसतात धडपडला. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, मोदींनी भाषणामध्ये सांगितलं की इम्युनिटी पॉवर जर मजबूत असेल तर नक्कीच तुम्ही करोनाशी लढा द्यायला तयार असाल, तेव्हा तुम्ही कुठं सगळे फ्रूट खायला लागले, हळदीचं दूध प्यायला लागले आणि इम्युनिटी पॉवर वाढवण्याच्या माध्यमातून तसा प्रयत्न करायला लागले. म्हणजे ह्या सकारात्मकच गोष्टी घेऊन आपण जर आपल्या डिप्रेशनला लांब ठेवून जर आपण जगायला लागलो तर मला वाटत नाही की हा करोना सप्टेंबर एंडपर्यंत राहील. कारण त्याला सुद्धा सगळे निगेटिव्ह विचार करणारे दिसले त्यांना तो घेऊन जातोय स्वर्गलोकी, आणि जे पॉझिटिव्ह विचार करतायत, हिमतीने लढतायत, त्यांना तो बरं करून घरी पाठवतोय. म्हणजे आपल्या सर्वांना एवढी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करायची आहे की कोरोना व्हायरस सुद्धा थकला पाहिजे की नाही, आता खूप पॉझिटिव्ह ऊर्जा झाली, मला आता गेलं पाहिजे सुट्टीवरती, असं म्हटलं पाहिजे त्यांनी सुद्धा. आणि आपण त्याला सगळे मिळून सुट्टीवर घालवणार आहोत. कारण डॉक्टर, नर्सेस, हे पोलीस कर्मचारी असतील, आपल्या सगळं हे प्रशासन असेल, हे एवढं मनापासून लढत आहे आणि मनापासून काम करत आहे. म्हणल्यावर त्या कोरोना व्हायरसला किंवा या कर्ताकर्वीताला जो आपला जग चालवणार आहे त्याला डॉक्टरांची तरी दया येईल. पीपी किटमध्ये 6-7 तास राहणं म्हणजे जोग नाही, आपणही म्हणतो, कारण सगळं अंगावर प्लॅस्टिक, श्वास घ्यायलासुद्धा त्यांना काही मिळत नाही. तर हे कुठंतरी त्याच्या मनाला खंत वाटेल ना की नाही, आता कर्ताकर्वीता म्हणेल नाही, आता मी हे सगळं लेवलवर आणताना मी माझ्या जे माझ्या रूपामध्ये लढत आहेत डॉक्टर वगैरे त्यांना सगळ्यांना मी कुठेतरी मन भरून त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी तरी मी थांबलं पाहिजे. म्हणून हे संपणार मित्रांनो, आणि सप्टेंबर एंडपर्यंत संपणार. माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला ना, आजपासून हेच करायचं की नाही करोना बरा होणार सप्टेंबर एंडपर्यंत. प्रत्येकाच्या तोंडून असं येऊ द्या, असं कुणीच म्हणू नका की हे कधी संपेल, हो हे संपेल का नाही आम्हाला कळतच नाही. असं का विचार करायचा, संपणार आहे ना ते कधीतरी, संपणारच आहे. कारण जी गोष्ट घरी साखराचा डब्बा जरी भरून ठेवला ना तरी चहा करून करून तो शेवटी मोकळा होतोच ना, वाजवू कधीतरी मोकळा होतोच. बायको टंग 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 वाजवून सांगते आपल्याला, अहो साखर संपली, आणा आणा. तसं असं सगळं आपण आनंद उत्सव साजरा करून सगळ्यांना सांगू की आता करोना संपला, संपला करोना. गणपती आलेत, गणपती छोटे बसवायचेत, काही हरकत नाही, 1 वर्ष आपण बसूयात त्यातूनही काही. हा एक महत्त्वाचा मी मुद्दा सांगतो आणि थांबतो, व्हिडिओ खूप मोठा होतोय, तुम्ही सगळ्यांनी नक्कीच पहा. गणपतीमध्ये आपला जो मंडळाचा बँक बॅलन्स आहे, काही जणांकडे असेलही, बऱ्याच जणांनी या करोनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जेवणांचे कार्यक्रम असतील, धान्यवाटपाचे कार्यक्रम असतील, खूप छान कार्यक्रम राबवले आणि त्या छान कार्यक्रमांमधनं गोरगरीब जगले मित्रांनो. सोनूसूद सारखा माणूस असेल की जो आपली कारकीर्द होत असताना बस करून लोकांना अक्षरशः स्वतःच्या खर्चाने तो जर वेगवेगळ्या परराज्यात पाठवत असेल, आणि आपले विरोधी पक्षनेते असतील, प्रत्येक जणच मनापासून या सगळ्या गोष्टींमध्ये धडपडतोय. उद्धवजी असतील,
आपल्या बऱ्याचशा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बऱ्याच मंत्र्यांना कोरोना सुद्धा झाला, त्यांनी त्या कोरोनावर मात सुद्धा केली, तर हे सगळे आपल्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळं आपण त्यांच्या सर्वांसाठी आणि आपल्या शरीरासाठी थोडं पॉझिटिव्ह झालं तर मला वाटत नाही की आपण काही वेगळं करू. नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान आपल्याला लाभलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला तीन तीनदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 10-10 वेळेस येऊन सांगतायत की तुम्ही सगळ्यांनी लढायला शिका, तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करायला शिका. तर गलवान खोऱ्यामध्ये जे जवान शहीद झाले त्यांनासुद्धा आपण आज श्रद्धांजली वाहूयात, त्यांनासुद्धा आठवूयात. ते सीमेवर ते लढता लढता बलिदान देतात, शेवटच्या क्षणापर्यंत ते पॉझिटिव्ह असतात की मी मरणार नाही आहे, मी जगणार आहे, मी माझ्या सीमेसाठी, मी माझ्या देशासाठी जगणार आहे. हे जर ते पॉझिटिव्ह विचार करू शकतात तर आपणसुद्धा हा कोरोना जाणार हा पॉझिटिव्ह विचार का नाही करू शकत. म्हणूनच मी जास्त झालं थांबतो आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो की हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि मी या विषयावरती बोलण्यासाठी नक्कीच परत येणार आहे, कारण खूप काही बोलण्यासारखं आहे. तर मी एवढंच सांगेन की जे कलाकार घरी बसलेत त्या कलाकारांनीसुद्धा काहीतरी वेगळं अभ्यास करून काहीतरी वेगवेगळं आणण्याचा प्रयत्न करा जगासमोर. आणि सगळ्यांनी पॉझिटिव्ह व्हा, आपली इम्युनिटी पॉवर वाढवा आणि या करोनाशी दोन हात करायला नक्कीच शिका. आणि ते तुम्ही शिकणार आहात, ते तुम्ही करणार आहात अशी मी आज स्वप्नाळू चॅनलच्या माध्यमातून सदिच्छा बाळगतो. आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आमच्यावरती असेच राहू द्या आणि असंच तुम्ही आमच्या सर्वांवरती भरभरून प्रेम करा. खूप काही नवीन नवीन आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आणि मी हे सगळं बोलताना काही चुकलं असेल तर मला नक्कीच माफ करा अशी मी तुम्हाला सर्वांना प्रार्थना करतो. आणि ज्याने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्सही करा. आणि नक्कीच तुम्ही लॉकडाऊनमध्ये काय केलं हे आमच्यासोबत शेअर करा.